नमस्कार, मी सोनाली देवरुख. स्वाद आस्वाद रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चटपटीत मटण तवा रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चटपटीत मटण तवा रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलं आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलंय. आता पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवले. त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची. 1 मिनिट भर परतून झालं की आपण याच्यामध्ये 1 मिडियम साईजचा उभा चिरलेला कांदा तो टाकायचा आहे. थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचंय. कांदा ट्रान्सपरंट झालाय. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया 1 छोटा चमचा. त्यानंतर हळद 1/2 चमचा मिक्स करायचंय आणि हे मटण टाकून घ्यायचंय. हे 1/2 किलो मटण आहे. मिक्स करायचं आणि 1/2 मिनिटभर आपल्याला हे छान परतून घ्यायचंय. 1/2 मिनिटभर परतून झालं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1-3 चमचे पाणी टाकायचं आहे. परत परतून घ्यायचंय आणि हे कुकरला लावून आपल्याला याच्या 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मी गॅसवरती 1 लोखंडी तवा तापत ठेवलाय. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवले. आता याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घालायचे. इथे तमालपत्र, त्यानंतर 5-6 काळी मिरी, 4 लवंगा, 1 दालचिनी, 1 मोठी वेलची, 1 छोटी वेलची सुद्धा घातली आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचाय. हा मोठ्या साईजचा कांदा होता. आता हा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय. कांदा ट्रान्सपरंट झालाय. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. मिक्स करायचं आणि याच्यामध्ये 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे आणि हे छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. आपण मटण शिजवताना पण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने आपण याच्यात मीठ टाकून घ्यायचंय. 1-5 मिनिटं झाली. आता याच्यामध्ये मी 2 चमचे आगरी मसाला टाकते, 2 मोठे चमचे. मिक्स करायचंय. मसाला टाकल्यानंतर हे छान परतून घेतलंय. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण याच्यामध्ये 1 छोटा चमचा चाट मसाला टाकणार आहोत. त्यानंतर आपण जे मटण शिजवलं होतं त्याचं जे पाणी निघालंय, स्टॉक निघालाय, तो याच्यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आणि हा कांदा छान मऊ शिजवून घ्यायचा आपल्याला. कांदा छान मऊ झालाय आणि बाजूनी तेल सुद्धा सुटलंय. आता आपण हे जे शिजवलेलं मटण आहे ते याच्यात टाकून घ्यायचंय. मिक्स करायचंय. हे सगळं मटण याच्यात टाकून मिक्स करून घेतलंय. आता 5-10 मिनिटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचंय. 7-8 मिनिटं झाली आहे. आता आपण याच्यामध्ये आल्याचे असे तुकडे करून घेतलेत मी, ते टाकायचे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी अशी हातावर क्रश करून टाकायची आहे. आणि 1/2 लिंबाचा रस टाकायचा आहे आणि 1/2 मिनिटभर आपल्याला हे छान परतून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचा आहे. मस्त असं चटपटीत मटण तवा फ्राय बनून तयार आहे. आता मी हे काढून घेते. चटपटीत तवा मटण बनून तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही हे भाकरी, रोटी, चपाती कशा बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं. तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.